आता एक मोठी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मोठी कारवाई करण्यात आली आहे. दादर आंबेडकर नगरमधील आयटी पार्कचा गैरवापर होत आहे. महानगरपालिकेकडून व्यापाऱ्यांना आता कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आल्या. आयटी पार्कचं गार्मेंट्समध्ये रूपांतर करण्यात आलंय. 11 एकरमधील 4 ते 5 इमारती या नोटीस बजावण्यात आल्या. 450 व्यापाऱ्यांना या नोटीस पाठवण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम असल्यानं पालिकेच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली. तर आयटी पार्कचा गैरवापर आणि चेंज ऑफ वापरलेल्या इमारती ज्या आहेत त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. भवानी प्लाझा इमारत 130, ओम अॅनॅक्स इमारत 40, ऑटोनिक प्लाझा इमारत 140 आणि पलई कॉमरल इमारत 140 यांना आता नोटीसा पाठवण्यात आली. तर याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत. स्वप्नील, खरं तर महानगरपालिकेच्या वतीनं मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. 450 व्यापाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली. याबाबत सविस्तर काय सांगशील? अगदी ते ऐकूनच या घडीत मोठी कारवाई ही मुंबई महानगरपालिकेची समजली जाते. कारण कारण दादरमध्ये भवानीशंकर मार्ग असेल, आंबेडकर नगर येथील आयटी पार्क आहे, तर हा भूखंड आहे तो 11 एकरवरती आहे. आयटी पार्क असताना मात्र यामध्ये गार्मेंट्सचं रूपांतर झालेलं आहे. जे छोटे व्यापारी आहेत त्यांनी यामध्ये दुकानं आपली उभारलेली आहेत आणि अनधिकृत दुकानं आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून एकूण सगळ्या दुकानदारांना येथे नोटीस बजावले. यामध्ये एकूण 4 ते 5 इमारती आहेत आणि सर्व गार्मेंट्सचे आणि इतर काही व्यापारी आहेत. त्यामुळे यावरती नक्की आता तोडक कारवाई होणार आहे. मात्र ही कारवाई कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेची ही मोठी तोडक कारवाई मानली जाईल. ते करण नक्कीच. स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या सविस्तर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.